नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म अँड फिटनेसमध्ये। आज आपण चाललो आहे रायगडावर। रायगड आहे टोटल पुणे ते रायगड 170 किलोमीटर आहे टोटल। आम्ही चाललो आहे पुणे, मुळशी, तामणीघाट, माणगाव, महाड आणि रायगड असं। आणि आपल्यासोबत आपली बुलेट, आणि भेटूया आपण पुढच्या पॉईंटवर। नाव रायगड किल्ला, उंची 820 मीटर म्हणजेच 2700 फूट। प्रकार गिरिदुर्ग। चढाईची श्रेणी सोपी। ठिकाण रायगड महाराष्ट्र। जवळचं गाव महाड। डोंगर रांग सह्याद्री। स्थापना 1030। साधारण 9:32 ला सुरू केलं होतं आम्ही, 40-50 किलोमीटर आलो असू आम्ही। आत्ता आम्ही आहोत मुळशीच्या बॅकवॉटरपाशी। मुळशी गावापासून थोडंसं पुढं आहोत आम्ही आत्ता, आणि सनसेट पॉईंट आहे हा। आणि ह्या सनसेट पॉईंटवर आम्ही आत्ता आहोत। सुंदर असं बॅकवॉटर आहेत, आणि आता पुढचा प्रवास करणार आहोत तामिणीघाटातून। आत्ता हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचं संरक्षित स्मारक आहे। याचं प्राचीन नाव रायरी आहे। युरोपचे लोक त्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असं म्हणतात। पाचशे वर्षापूर्वी त्याला आत्ताचे स्वरूप आहे तसं स्वरूप नव्हतं। तो नुसता एक डोंगर होता। तेव्हा त्याला रासीवटा व तणस अशी दोन नावं होती। त्याचा आकार, उंची, सभोवतालच्या दऱ्या यावरून त्याला नंदादीप असंही नाव पडलं। निजामशाहीत रायगडचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई। आत्ता आम्ही तामिणी घाटात आहोत, आणि सगळीकडे धुकं आहे अख्ख्या रस्त्याने। म्हणजे जवळपास 40 किलोमीटर आम्हाला धुकं लागलेलं आहे, आणि सगळीकडे धुकं आहे। अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य आहेत ही या सह्याद्रीची। रायगड या किल्ल्याचं आधीचं नाव जम्बूद्वीप असंही होतं। सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा। चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच। पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही, आणि धोंडा तासीव एकच आहे। दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका। दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलले, तख्ता जागा हाच गड। रस्त्यात येताना अनेक ठिकाणी हे धबधबे आम्हाला लागले, पण पाऊस खूप होता, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी थांबून त्या धबधब्यांचं शूटिंग नाही करता आलं। ते असे धबधबे खूप ठिकाणी आहेत, आणि तामिणीघाट हा पावसाळ्यात अप्रतिम बघू शकतो। याच दुर्ग दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधलं गेलेलं आहे। 1 रायगड, 2 रायरी, 3 इस्लामगड, 4 नंदादीप,
5 जंबूद्वीप, 6 तणस, 7 राशिवटा, 8 बदेनूर, 9 रायगिरी, 10 राजगिरी, 11 भिवगड, 12 रेड्डी, 13 शिवलंका, 14 राहिर आणि 15 पूर्वेकडील जिब्राल्टर। शिवराज्याभिषेक हा रायगडने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे। महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय घटना आहे। आता आम्ही तामिणी घाट उतरलेला आहे पूर्णपणे आणि तामिणी घाट उतरून तिथून लेफ्ट घेतला माणगावच्या रस्त्याला। आता मी माणगाव रोडला आहोत, अजून माणगावला पोचलेलो नाही आहे। मध्ये एक छान पूल लागला, नदी लागली म्हणून थांबले। जवळपास 3 वाजलेले आहेत, महाड अजून 8 किलोमीटर आहे पुढे। तिथे एक हॉटेल आहे, तिथं आम्ही जेवायला थांबलेलो आहे। तिथलं भाकरी उसळ असं मस्त व्हेज मेन्यू आहे। रायगडावर चालल्यामुळे व्हेज जेवतो होतो। तर आज बहुतेक थांबून उद्या सकाळी आम्ही ट्रेक चालू करू असं वाटतं, पण बघू अजून काही ठरलेलं नाही। जसं ठरेल तसं अपडेट करतो। हेच ते शिवतीर्थ, दुर्ग दुर्गेश्वर, सर्व गडांचा राजा रायगड। आम्ही सकाळी 9:32 निघालो, 132 किलोमीटर आहे साधारण, पण इथं पोचायला 4:30 वाजले। आम्ही ब्लॉग करत गप्पा मारत सगळ्या लोकेशन बघत बघत इथं आलो, त्यामुळे थोडा वेळ लागला असतो। पण साधारणपणे महाडला आपण टर्न घेतो घाट उतरल्यानंतर, पण तिथून थोडा रस्ता खराब आहे। रस्ता इतका खराब आहे की साधारण 30 किलोमीटर जायला 50 ते 60 मिनिटं लागतात, म्हणजे दुप्पट वेळ लागतो। त्याच्यामुळे आम्हाला एवढा वेळ लागला इथपर्यंत पोहोचायला। आम्ही आत्ता इथं पोहोचलेलो आहोत रायगडच्या पायथ्याला। इथं हिरकणीवाडी नावाचं एक गाव आहे, रोपवेच्या इथं आम्ही राहिलेलो आहोत। आणि म्हणजे सकाळी लवकर आम्ही ट्रेक चालू करणार आहोत, कारण आत्ता वर गेलो तर पाऊस खूप आहे, आम्हाला परत रात्री यावं लागेल खाली। त्याच्यामुळे आम्ही म्हणजे सकाळी ट्रेक चालू करणार आहोत आणि भेटू एवढे सकाळी रायगडाला।